नमस्कार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींचे नाशिक मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण आता इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स या व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत। या व्यवसायासाठी प्रवेश पात्रता ही 10वी पास असून या व्यवसायाचा कालावधी हा 2 वर्ष आहे। या व्यवसायात आपण बेसिक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, वायरिंग, सर्किट डिझायनिंग इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते। तसेच आताच्या युगात वापरात असणारे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, मायक्रोकंट्रोलर, ट्रान्सड्यूसर, सेन्सर, LCD, LED TV इत्यादीचेही प्रशिक्षण दिले जाते। एवढेच नाही तर या स्किल्सचा वापर कसा करायचा हे अनुभवण्यासाठी प्रशिक्षणार्थींना इंडस्ट्रियल व्हिजिट व ऑनजॉब ट्रेनिंगसाठीही पाठवले जाते। अद्ययावत स्किल्स अवगत करण्यासाठी अपडेटेड लॅब्स, यंत्रसामुग्री व तज्ज्ञ मार्गदर्शकही उपलब्ध आहेत। प्रशिक्षणार्थींना लगेच रोजगार संधी व शिकाऊ उमेदवारी उपलब्ध करून देण्यासाठी भरती मेळावेही आयोजित केले जातात। प्रशिक्षणानंतर रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स, रिषभ, सीमेन्स अशा विविध आस्थापनेमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून काम करू शकतात। तसेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, MSCB औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स संस्थेत शासकीय नोकऱ्याच्या संधीही उपलब्ध आहेत। एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती व लघुउद्योग करून स्वयंरोजगाराच्याही संधी उपलब्ध आहेत। 2020-22 ह्या सत्रात प्रवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे। ह्या ट्रेडची एकूण क्षमता ही 48 आहे। इलेक्ट्रॉनिक ही आजचीच नाही तर भविष्याचीही काळाची गरज आहे, म्हणून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। धन्यवाद। नमस्कार, मी कीर्ती किशोर पाचपोर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक येथे 2018-2020 या कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक या ट्रेडमध्ये संजय मस्के सर व श्वेता जोशी मॅडम यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे। या ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेत असताना आम्ही काही प्रोजेक्ट तयार केले। यामध्ये आम्ही बॅटरी चार्जर तसेच ॲक्सिडेंट प्रिव्हेंशन, रोड सेफ्टी विथ फ्री इलेक्ट्रिसिटी जनरेटर हे प्रोजेक्ट तयार केले। तसेच लॉकडाऊनच्या या काळामध्ये आम्ही ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर हे मशीन तयार केले। यामुळे आम्हाला स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली। तसेच ITI आम्हाला खूप काही स्किल शिकायला मिळाले। ITI आम्हाला OGT संधी उपलब्ध करून देण्यात आली होती। OGT आम्हाला रिषभ कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले होते। इथे आम्हाला जॉबसाठी खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला, त्यासाठी मी ITI आभारी आहे। धन्यवाद।